आदाब नाजरीन, जैन टीवी में आपका इस्तकबाल है। लॉकडाउन के पूरे रियासत में ख़त्म हो के तकरीबन 3 माह का अरसा गुजर चुका है और रियासती वजीर बराए तालीम ने तमाम लोअर प्राइमरी टू हायर प्राइमरी स्कूल्स खोलने की इजाज़त भी दे दी है। उसके बावजूद यादगिर ज़िले के कुछ छोटे छोटे गांव तक KSRTC की बसेस नहीं चल रही हैं, जिसकी वजह से छोटे गांव में रहने वाले तलबा को अपने गांव से स्कूल को पहुंचने के लिए कई किलोमीटर पैदल चलने पर मजबूर है। ऐसा ही एक वाक़या गुरमेटकाल तालुके के करणगी ग्राम से सैदापुर स्कूल को जाने के लिए तलबा व तालिबात करणगी से भी जरिए लॉरी या टमटम से माधवार को आकर माधवार से सैदापुर 6 किलोमीटर का फासला पैदल तय करते हुए स्कूल को जाना पड़ रहा है। जैन टीवी की जानिब से ज़िले इंतजामिया से अपील की जाती है कि जल्द से जल्द करणगी गांव से सैदापुर बस सर्विस शुरू करें। ಆಟೋ ಬಂದ್ರ ಎಷ್ಟು ರೂಪಾಯಿ ತಗೊಂಡ್ರು ದುಡ್ಡು ಇವಾಗ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಿಂದ ಲಾರಿಗೆ ಬಂದಿದ್ದು ಮಾದರಿಂದ ಲಾರಿಗೆ ಇಲ್ಲಿಂದ ನಿಮ್ಮೂರಿಗೆ ನಡ್ಕೊಂತ ಹೋಗ್ತೀರಾ ಎಷ್ಟು ಕಿಲೋಮೀಟರ್ ಆಗುತ್ತೆ ಇಲ್ಲಿಂದ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಸೈತಿನಿಂದ 6 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಆಗುತ್ತೆ ಇಲ್ಲಿಂದ ನಡ್ಕೊಂತ ಹೋಗ್ತೀರ ಇಲ್ಲಿಂದ ನಡ್ಕೊಂತ ಹೋಗ್ತೀರ ಸರಿ ಸರಿ ಅದು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ನಮ್ಮ ಕೇಳ್ತೀವಿ ಎಲ್ಲ ಹುಡುಗರುಗಳತ್ತೆ ಮಾತಾಡಿ ನಿಮ್ಗೆ ಯಾವುದೋ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಸ್ತೀವಿ ಹಾಂ ಇದಕ್ಕೆ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಗ್ರೂಪ್ ಇದೆ ನ್ಯೂಸ್ ಗ್ರೂಪ್ ಅಂತೇಳಿ ಯಾದಗಿರಿ ಆ ಗ್ರೂಪಲ್ಲಿ ಹಾಕ್ತೀನಿ ಯಾರಾದರೂ ಒಳ್ಳೆ ವ್ಯಕ್ತಿ ಇದ್ದರು ಎಲ್ಲರೂ ಒಳ್ಳೆ ವ್ಯಕ್ತಿನೇ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳೋ ಗ್ರೂಪಲ್ಲಿ ನಿಮ್ಗೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡೋ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತೀನಿ ಹಾಂ ಆಗಲಿ